नमस्कार मी अरविंद कडे सारामत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज एक जून सकाळच्या सात झालेत आत्तापर्यंतच्या कोरोनाचे कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना अनेक जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले परंतु नगर जिल्हा प्रशासनाने निर्बंध कायम ठेवले असून सकाळी सात ते अकरा या वेळेत फक्त अत्यावश्यक सेवेतील किरणा भाजीपाला कृषीविषयक दुकानांना परवानगी दिली आहे याबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी सोमवारी रात्री आदेश जारी केले आहेत दरम्यान जिल्ह्याचा कोविड पॉझिटिव्ह रेट दहा टक्क्यांपेक्षा कमी असला तरी ऑक्सिजन बेडवरील रुग्णसंख्या एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड असलेले प्रमाण चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत आवश्यकतेनुसार आढावा घेऊन निर्बंधात बदल करण्यात येतील असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे सध्या पंचेचाळीस वर्ष वयोगटातील पुढील असणाऱ्या नागरिकांना देण्यात येणारी लस ही केंद्र सरकारने मोफत दिली आहे त्यामध्ये राज्य सरकारचा कोणताही सहभाग नाही महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांनी सरकारच्या माध्यमातून व्हॅक्सिन उपलब्ध करून दिली आहेत तर त्यामध्ये आम्ही कुठेही हस्तक्षेप करणार नाही मग मंत्र्यांनी वाड्यावर बसून लसीकरणाचे वाटप केले तरी आम्ही हस्तक्षेप करणार नाही परंतु केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेल्या लसीकरणामध्ये मंत्र्यांनी हस्तक्षेप करू नये आणि त्याचे काही कारण पडत नाही असा टोला नामदार प्रजक्तनपुरे यांना खासदार सु डॉक्टर सुजयविखे यांनी लगावला आहे खासदार डॉक्टर सुजयविखे यांनी रावरी तालुक्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रावरी कृषी विद्यापीठ येथे अधिकाऱ्यांसमेत आढावा बैठक घेतली रावरी तालुक्यातील ब्राह्मणी चेडगाव परिसरातील एका महिलेचा अशील फोटो सोशल मीडियाच्या एका ग्रुपला व्हायरल झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान ब्राह्मणी परिसरातील महिलांचे मेकअपच्या साहित्याचे विक्री दुकान असलेल्या एका तरुणाने हा फोटो व्हायरल केल्याची धपक्या आवाज चर्चा आहे ज्या दिवशी तो फोटो व्हायरल झाला त्याच दिवसापासून तो तरुण गावातून पसार झाला आहे त्यामुळे या तरुणावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे ब्राह्मणी चेडगाव ग्रामीण भाग असून मोबाईल व्हॉट्सअपचे मोठे नेटवर्क आकारत आहेत तर सोशल मीडियाचेही मोठे ग्रुप आहेत या भागातील एका ग्रुपवर एका महिलेचे असेल फोटो व्हायरल झाला हा फोटो अनेकांनी पाहिल्यामुळे त्याचे दिवसभर चर्चा सुरू होती ज्याच्याकडून फोटो व्हायरल झाला तो तरुण ब्राह्मणी परिसरातला असून त्याच्या ब्राह्मणी परिसरामध्ये महिलांना मेकअपसाठी लागणाऱ्या साहित्याचे विक्रीचे दुकान असल्याची चर्चा सुरू आहे नाशिक संगमनेर पुणे हायस्पीड रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने प्रस्तावास मान्यता दिली आहे या प्रकल्पामुळे नाशिक पुणे अहमदनगर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल हा प्रकल्प सुरू करण्यासाठी सर्व मान्यता मिळाल्या असून या द्रुगतीला रेल्वे मार्गाचे काम जलद सुरू करण्यात येत असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाज जी भूमिका घेईल त्याला पक्षीय भूमिका आड येऊ न देता आमचा पाठिंबा असेल अशी ग्वाही भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा समाजातील संघटनांच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना दिली आरक्षणाच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीने मराठा आंदोलनातील सहभाग संघटनांच्या प्रतिनिधीशी तसेच समाजातील सर्वच घटकांशी संवाद साधण्यात येत आहेत आमदार विखे पाटील यांच्याकडे नगर आणि नाशिक जिल्ह्याची जबाबदारी सोपण्यात आली असल्याने त्यांनी शेवगावपासून या दौऱ्याला प्रारंभ केला आहे या वता आतापर्यंत ठळ सविस्तर बातम्यांसाठी वाचत राणी सरमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार